सादर करत आहोत बोलणारी नदी. लीला विचार करू लागली, एक युक्ती सुचली, नदीकडे गेली. बोल ग लीला. नदी ग नदी, लीलाला खायचा आहे बर्फाचा गोळा, पण नाही म्हणाली तू त्यांचं जगाला खाऊ का नको. पळत जान पटकन खा. अगं पण तुझं कसं ऐकू, ताई म्हणाली नको खाऊ, आई म्हणाली नको खाऊ, माई म्हणाली नको खाऊ. अगं ताईपेक्षा मोठी आई, आईपेक्षा मोठी माई, पण माईपेक्षा मोठी मी नदीबाई, माझं ऐक. लीला बर्फवाल्यांकडे गेली आणि गोळा खाऊन परत आली. तिला बोलणारी नदी खूप आवडली. रंग दुसरा. एके दिवशी लीलाला कंटाळा आला, तिला शाळा बुडवावी वाटली. मी शाळेत जाणार नाही, गुरु का शाळा. नको बुडू, नको बुडू. लीला ग लीला, आला जरी कंटाळा, गुरु नको शाळा, शिकून सरून होशील सुखी माझ्या मला. कुणीच कसं शाळा बुडू देत नाही शाळेत. लीला नदीकडे गेली. नदी ग नदी, लीला आलाय जर कंटाळा तर बुडव बिंदास शाळा. लीला दिवसभर नदीकाठी वावरात खेळत राहिली. लीलाची ताई नीला त्या शाळेत सातवी शिकत होती. लीलाने बुडवल्याचं कळलं होतं शाळा. तिने आई आणि माईला सांगितलं. त्या तिघींना लीलाची बोलणारी नदी माहीत झाली. प्रसंग तिसरा. भोला मामा लीला शाळेत निघाली तेव्हा घरी आला. काय खाऊ आणलास रे मामा? लीला का लीला, माझ्या लाडक्या बाळा खाऊ म्हणून आणले बदामी पेढे. सोळा पेढे, ते पण बदामी. संध्याकाळी आल्याबरोबर मी पेढे खाणार. शाळेतून घरी येते. प्रसंग पाचवा. पेढे कुठे आहे? शिंगाळ्याच्या बुटीत ठेवले आहे ते बघ. आई यात तर एक पण पेढा नाही. नीला ये नीला, काय गं आई, पेढे कुठे गेले? कुठे गेले म्हणजे मी खाल्ले हात नदीला दिले हात. तू बदामी पेढे नदीत टाकलेस म्हणून तो कुठली. अगं हो, तूच तर काही म्हणले. तू म्हणाले नको खाऊ, माई म्हणाली नको खाऊ, मग मी नदीला विचारलं. नदी म्हणाली नीला आहे नीला, पेढे आहे सोळा, तू घ्या तुम्हाला द्या. अगं पण नदी कशी बोले, नीलाला बोलते तशी. काय गेला नदी तुझ्याशी बोलते? अगं माई तीच तर लीलाला गोळा खायला सांगते, शाळा बुडवायला सांगते, हो की नाही गं लीला? ताई आई माई समजलं ग बाई, नदीशी बोलायला आता जाणार नाही. लीला ओन लीला, घ्या एक एक पेढा, ओन खेळायला पडा. पेढा मिळा.